कोरोना पॉजिटिव होने के बावजूद बाहर घूमने वाले 3 कोरोना पॉजिटिव मरीजों के खिलाफ अकोला महापालिका की शिकायत पर गुनाह दर्ज किया गया। कोरोना मरीजों के खिलाफ पुलिस में गुनाह दर्ज करने की यह पहली घटना बताई जा रही है। अकोला जिल्ह्यामध्ये वाढती कोरोनाची रुग्ण संख्या बघता वेगवेगळ्या उपाययोजना जिल्हा प्रशासन महानगरपालिका प्रशासनाकडून या ठिकाणी केल्या जातात। काल महानगरपालिका आयुक्तांनी दिलेल्या माहितीच्या आधारे काल होम आयसोलेशनमध्ये जे लोक फिरत आहेत त्यांनी घरी राहणं बंधनकारक आहे, परंतु काही लोक बाहेर फिरताना आढळले, असे 3 लोक बाहेर फिरताना आढळले त्यांच्याविरुद्ध महानगरपालिकेचं जे आमचं रॅपिड ॲक्शन फोर्सचं टीम पथक आहे त्यांनी त्यांच्यावर FIR दाखल करण्याची कारवाई केली। अशा 3 लोकांना गुन्हे दाखल केले। या गुन्ह्यामुळे इतर लोकांनीसुद्धा धडा घ्यावा आणि होम आयसोलेशनला जे लोक आहेत त्यांनी कमीत कमी 17 दिवस होम आयसोलेशनला राहिलं पाहिजे, जेणेकरून त्याचा स्प्रेडअप होणार नाही। म्हणून मी या माध्यमातून आवाहन करतो की आपण घरीसुद्धा राहत असताना घरच्यापासूनसुद्धा वेगळं राहिलं पाहिजे, जेणेकरून घरच्यांनासुद्धा कोरोनाची बाधा होणार नाही आणि बाहेर गेल्यानंतर आपल्या परिसरातील लोकांना भाजी बाजार तिथं फिरताना असं कोणाला होणार नाही याची स्वतः दक्षता त्या रुग्णांनी घेणं गरजेचं आहे। आणि म्हणून जर असं कोणी बाहेर आढळलं पुन्हा तर त्याच्यावर स्ट्रिक्टली कारवाई करण्याचे सक्त निर्देश माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेले आहेत।